नमस्कार, मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो. त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज एक क्युरेटिव्ह पिटिशन जी सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने दाखल केली होती ती स्वीकृत केली आणि ते ऐकण्यासाठी 24 जानेवारी ही तारीख देण्यात आलेली आहे. मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकदपणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल आणि मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील. यासाठी मागासवर्ग आयोग गठित केलेला आहे. मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर इम्पिरिकल डेटा गोळा करतोय. मराठा समाजाची अवस्था काय, मराठा समाज कशा परिस्थितीत राहतो, मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आकडेवारीनुसार या ठिकाणी जो आयोग गठित केलेला आहे तो इम्पिरिकल डेटा गोळा करेल. जेणेकरून मागच्या वेळेस मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना युती सरकारने आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास सिद्ध करणं हे यामध्ये महाविकास आघाडी अपयशी ठरली होती. त्या त्रुटी दूर करणं, ते ऑब्झर्वेशन जे आहेत हे लक्षात घेऊन हे मागासवर्ग आयोग हा इम्पिरिकल डेटा गोळा करेल. त्याचाही फायदा या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणे किंबहुना बाजू मांडणे यासाठी त्याचा फायदा होईल. आणि मला वाटतं या मराठा समाजाला एक आशयाचं किरण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक नवीन विंडो, एक मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवला पाहिजे. माझं आंदोलन करते इतरही कोणी असतील, जरांगे पाटील असतील, त्यांना देखील आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं मत आमचं आहे. त्यामुळे यामध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगावा, शांतता बाळगावी आणि 24 जानेवारीला सरकारच्या वतीने पूर्णपणे मराठा समाजाची बाजू सरकारच्या वतीने या ठिकाणी निष्णात वकिलांची फौज भक्कमपणे मांडेल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी देतो. आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. आमची सुरुवातीपासून भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी असेल इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता याची काळजी घेतोय आम्ही आणि ती भूमिका सरकारची आहे. आणि त्याचबरोबर आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे MPSC च्या अधिसंख्य पदांना मॅटने दिलेली स्थगिती कालच हायकोर्टाने उठवलेली आहे. शेकडो विद्यार्थ्यांना यामध्ये दिलासा मिळालेला आहे, त्यांना अपॉइंटमेंट मिळतील, त्यांना रोजगार नोकऱ्या मिळतील, हा देखील एक प्रकारचा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आणि त्यांचा विजय आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे सुप्रीम कोर्टात देखील मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि त्याप्रमाणे सरकार